राज्यात सुरू असलेली राजकीय लढाई आता थेट सर्वोच्च न्यायालयात पोहोचली आहे. शिवसेनेकडून बंडखोरी केलेल्या एकनाथ शिंदे यांच्या गटानं न्यायालयात धाव घेतली असून याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. शिवसेनेच्या मागणीनुसार 16 आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी विधानसभा उपाध्यक्षांनी पाठवलेल्या नोटीशी विरोधात बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांनी न्यायालयात दाद मागितली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना आमदार आणि शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी शिवसेनेतील संघर्षावर भाष्य केलं असून राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या एका वक्तव्यानंतर एकनाथ शिंदे भाऊक झाल्याचं सांगितलं आहे. आम्ही मूळ शिवसेना पक्षावर दावा सांगत आहोत असा गैरसमज पसरवला जातोय. मुख्यमंत्री पदाबाबतही तसंच आहे. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री व्हावेत अशी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांची इच्छा असल्याच्या बातम्या मुद्दाम पेरल्या जात आहेत. उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्रीपद काढण्याचा शिंदेंचा डाव आहे असा मेसेज शिवसैनिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे केलं जात आहे. तूच मुख्यमंत्री हो असं जेव्हा उद्धव ठाकरे म्हणाले तेव्हा एकनाथ शिंदे यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं. कारण मी सांगतोय वेगळं आणि मुख्यमंत्री वेगळंच बोलत आहेत अशी शिंदे यांची भावना झाली असं दीपक केसरकर यांनी म्हटलंय. तसंच शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या कार्यालयाची शिवसैनिकांकडून राज्यभरात तोडफोड केली जाते. मात्र यामध्ये शिवसैनिकांपेक्षा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा सहभाग असल्याची आम्हाला शंका आहे असा आरोपही दीपक केसरकर यांनी केलाय. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24. आदर्श पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचालित सुंदर इंग्लिश मीडियम स्कूल सीबीएसई माध्यमाची कर्जत मधील एकमेव शाळा, दर्जेदार शिक्षण देणारी मान्यता प्राप्त संस्था, अनुभवी आणि तज्ज्ञ शिक्षक वर्ग, सुसज्ज ग्रंथालय, अद्ययावत प्रयोगशाळा, कार्यशाळा, बस सुविधा यांसह बरंच काही. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष लक्ष. प्रवेश निश्चित करण्यासाठी आजच शाळेला भेट द्या. संपर्क 7707004943.